पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर, पर्यायी रस्ता होणार विकसित, वाळुंगे ते संगमनेर पर्यंत या गावांतून जाणार. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे. या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे, असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. येथे PMRDच्या निधीतून मंजूर झालेल्या 3,67,53,000 रुपयांच्या कुये ते किवळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मोहिते पाटील म्हणाले, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तो रस्ता वाळुंगे, आंबेठाण, कोरेगाव, किवळे, कडूस, चास, घोडेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर असा असणार आहे. खाजगी विकास काढून तो रस्ता विकसित केला जाणार आहे. या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे. त्याचबरोबर उरण, पनवेल, कर्जत, पाईट, राजगुरुनगर, शिरूर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली असून या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याची कामे सुरू आहेत. बोरघाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई पुणे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून उरण, पनवेल, कर्जत, वांद्रे, आंबोली, पाईट, राजगुरुनगर, शिरूर हा रस्ता झाल्याने पुणे नगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणार नाही. 2 राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून जाणार आहे, त्यामुळे या गावचे महत्त्व वाढणार आहे. या रस्त्यावर दोन्ही कोरेगावांमध्ये जोडणारा भामा नदीवर मोठा पूल आहे. त्याचबरोबर चास या ठिकाणी देखील मोठा पूल प्रस्तावित असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास साडबोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत बसे, माजी सभापती विनायक उमटकर, माजी सभापती नवनाथ होले, सुरेश शिंदे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी उपसभापती अशोक राक्षे, जयसिंग भोगाडे, विनोद टोपे, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमल, वैभव नायकरे, अभिजित शेंडे, रामदास शेलार, समीर राळे, धमणेचे सरपंच महेंद्र कोळेकर, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, अहिरेच्या सरपंच सुनीता आहेरकर, तोरणेच्या सरपंच आरती शिंदे, नितीन भोकसे, रखमा गोगावले, अनिल दांदले, बाळासाहेब पापड, पोपट कलाटकर, माजी सरपंच दिगंबर कदम, उद्योजक कैलास कदम, सरपंच स्वाती कदम, माजी सरपंच शांताराम जोरे, महेंद्र वसे, मनोज साळुंके, चेअरमन बाजीराव चौधरी, दौलत कदम, वैशाली कदम, रोहिदास साळुंके, मनोहर कदम, महादू लिंबळे, सुभाष शिवले, अंकुश कदम, शिवराव शिवले, संदीप शिवले, दत्ता कोंढाकेकर, चिंतामण कदम, बाळू आढाव, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह किवळे गावातील सर्व ग्रामस्थ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती माणिक कदम यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब भाटे यांनी केले. आभार माजी सरपंच दिगंबर कदम यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी सभापती माणिक कदम यांनी केले होते. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.